नमस्कार मित्रांनो, मी बैलगाडा समालोचक राहुल भोईर, नाथ बैलगाडा शरद ऑफिशियल मुंबई यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं, छकडे मालकांचं, बैल चौकीनांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे। या चॅनलचं उद्दिष्ट वैशिष्ट्य असंच की जे काय आमच्या मुंबईचे बैलगाडा मालक आहेत, छोटे असतील मोठे असतील, सगळ्यांच्या घरी जाऊन म्हणा किंवा त्यांच्या गोठ्यावर त्यांच्या दावण्यावरती जाऊन आम्ही त्या मुलाखती कव्हर करतो आहे। कमी वेळामध्ये जास्त प्रेम आणि जास्त जी प्रसिद्धी हवी होती या चॅनलला की सगळ्या आमच्या मुंबईचे असतील किंवा मुंबईच्या बाहेरचे असतील, महाराष्ट्रातील असतील, सगळे बैलगाडा मालक आम्हाला देत आहेत, त्यांचा मनापासून आभार। आज आम्ही वागलेवाडा चिंचपाडामध्ये आहोत आणि आमचे सन्माननीय संदीप शेठ तसेच आमचे कुमार भाऊ यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत त्यांच्या कारकिर्दीविषयी, बैलांच्या कारकिर्दीविषयी किंवा त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत की ते कसं काय त्यांचा हा नाद सुरू झाला किंवा कुठली कुठली बैलं त्यांच्या दावणीला होती आणि कसा त्यांनी काळ गाजवला, त्या सगळ्याची चर्चा अर्थात त्यांच्यासोबत आम्ही गप्पा मारणार आहोत। दादा, आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद दादा। बघतो आपण आता शर्दीचा हा जो नाद आहे तो आपण महाराष्ट्रभर, अखंड महाराष्ट्रभर नव्हे तर आता प्रत्येक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये देखील आपण बघतोय की आता शर्दी पाहायला मिळतात। मग त्या नाईटच्या फक्त क्रिकेट टुर्नामेंट व्हायच्या, आता नाईटच्या शर्ती देखील आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे आता जो नाद आहे तो आता वाढत चाललेला आहे आणि त्याचा एक क्रेज आपण जो म्हणतो, जो ग्लॅमर म्हणतो, तो आता आपल्या बैलगाड्या शर्तीला आलेला आहे। दादा, तुमची कशी का सुरुवात झाली, कशी का तुमची जर्नी राहिली, कधीपासून तुम्ही त्या नादामध्ये आलात आणि केव्हा असा एक्झॅक्ट की तुम्ही हा त्या खेळाला सुरुवात केली, थोडक्यात काय सांगाल? काय असंच म्हणजे आम्हाला एक पहिल्यापासून आपण तर शेतकरी आहोतच, बैलांचा बैल असो किंवा गोमाता असो हे आपल्या घरी शेतकऱ्याचे असतेच। त्याच्यानंतर अनेक बैलगाडी शर्यतींचा याच्यात आमचे वडील वगैरे असते होते आमच्या गावातील आणि तसेच पाडेगावातील संदीप दादा केनी यांचे वडील वगैरे किंवा त्यांचे आजोबा यांच्यावरून पहिल्यापासून बैलगाडी शर्यती होतेच। पण त्याच्यानंतर आस्ते आस्ते आम्ही छोटेसे शर्यती बंद झाल्या होत्या माग काळात आणि शर्यती पण बंद होत्या। त्याच्यानंतर त्याच्या आधी पण त्या काळात म्हणजे आम्ही एक बैल घेतला होता हिऱ्या म्हणून बैल, हा वयस खूप 14 वर्षापासून घेतला आम्ही आणि आम्ही या क्षेत्रात त्याच्यानंतर आमच्याकडे अनुभव कमी होता त्यावेळेला, पण या बैलांनी आम्हाला आमचं नाव पण नव्हतं त्यावेळेला, आम्ही एक छोटेसे शर्यती बैलगाडी शर्यत म्हणून आम्ही होतोच आणि आता पण छोटेच आहेत, मोठे नाहीत। आणि त्याच्यानंतर मग बैलगाडी हिऱ्यांनी चांगली आम्हाला साथ दिली, वागलेवाडा चिंचपाडा या गावाला म्हणजे आमच्या गावाला चांगली साथ दिली आणि त्याच्यानंतर आम्ही आस्ते आस्ते या शोकमध्ये आलो आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये हिऱ्या चांगला पळाला, आमच्या गावाचं नाव झाला। त्याच्यानंतर संदीप दादा आमचा गाव स्थलांतरित झाला कालांतराने, त्याच्यानंतर स्थलांतरित झाल्यावर आम्हाला बैल ठेवण्याची पहिल्यांदा जागा नव्हती, आम्हाला स्वतः राहण्याची सुविधा नव्हती, आम्ही भाड्याने रूम घेऊन राहिलो। त्याच्यानंतर कुठे राह बैल कुठे बांधायची, त्याच्या आधी आम्हाला आमचे एक मित्र आमचे भाऊच आहेत किरण केनी, त्यांनी सुद्धा आम्हाला एक वर्षापुरते जागा दिली, त्याची पण सिडकोमध्ये जागा गेली। त्याच्यानंतर मग कालांतराने आम्ही बैल बांधायचं, आमचं खूप बैल जे प्रॉब्लेम झालं तर बैल बांधायचं कुठे अशोक तर करायचंच आहे। त्याच्यानंतर संदीप दादाकडे बैल पहिल्यापासून होतीच आणि हा आमच्या संदीप दादा म्हणजे आमच्या नात्यातलाच आहे। त्याच्यानंतर संदीप दादाकडे आम्ही संजय पाटील आमचा एक आमचा पण आमचा सहंगडे आहे, तो पण आज सध्या इथे नाही, तो बॉम्बेला काम असते गेला, पण संदीप दादाकडे जेव्हा त्यांनी सांगितलं रोमन असे रोशन केनी, तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, आता सांगितलं का बिंदास या तुम्हाला किती जागा पाहिजे ते मी देतो बोलतो म्हणजे अवेलेबल करतो। आणि दादाचा पण बैल तेजा बैल आपण पाहिलात पांढरा तेजा, त्यांनी पण अनेक नाव केलं संदीप दादाचा बैल म्हणजे। त्याच्यानंतर दादा आणि आम्ही एकच म्हणजे आलो जवळ आलो, दादा एक चांगले म्हणजे माणूस की नात्यातला एक देव माणूस म्हणजे चांगल्या दोस्तीचा राजा माणूस तसा माणूस दादा आणि आम्हाला पोरं आम्ही सर्व एकत्र झालो आणि आमचा मेन मेंबर संदीप दादा म्हणून बॉस म्हणून बॉस बोलू शकतो, तसा संदीप दादा आमच्या ग्रुपचा झाला। त्याच्यानंतर रोशन केनी पाठीमागून करणे असो पण आम्हाला त्याचा हातभार आमच्या ग्रुपला असतो। त्याच्यानंतर श्रीकांत साहेब साताऱ्याचे एक आमचे संघडे आहेत, त्यांची पण आम्हाला थोडी साथ असतेच, आम्हाला पण त्यांची पण साथ असते। हा असं म्हणजे आमचा शर्यती शोकून आम्ही दोन बैल पहिले पूर्ण सविस्तर सांगितलं की कशी काय सुरुवात, त्याच्यानंतर थोडेसे प्रॉब्लेम झाले या गोष्टी। एक्झॅक्ट कुमार, तुम्हाला असं आठवतं की तुम्ही कधी या क्षेत्रामध्ये आला, एक साल तुमच्या लक्षात आहे कधीपासून तुम्ही सुरुवात केली थोडक्यात? साल म्हणजे आता 14 वर्ष अगोदर तेव्हा संदीप आपण बघतो दादा
त्यावेळेस कुठले असं पहिला पहिला असा प्रथम बैल होता तुमच्याकडे की तो तुम्ही घेतला होता किंवा घरचाच होता असे काही किस्सा? हा अच्छा, सुरुवातीला आम्ही स्वतः बैल विकत घेतला म्हणजे आमच्या गावातले पोरं होते, आमच्या गावातले पोरांनी आम्ही पैसे काढले, गावातले पोरांनी आम्ही बैल घेतला हिऱ्या म्हणून आणि तिथन सुरुवात झाली या शर्यत शौकीनला. त्याच्यानंतर मेन गोष्ट कशी असते, शर्यत शौकीन शोक टिकण्यासाठी चांगल्या लोकांची चांगल्या माणसाची चांगल्या मित्राची साथ लागते, तशी साथ आम्हाला संदीप दादाची आम्हाला लाजली आणि त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत म्हणजे या शोकमध्ये आम्ही आहोत आजपर्यंत. खूप चांगला उल्लेख केला. आणि जेव्हा आम्ही शर्तीमध्ये तेव्हा देखील संदीप दादांचंच नाव आपल्याला पाहायला मिळतं, कारण का खंबीर सात कला ज्याला म्हटलं जातं. तुम्ही हिऱ्याचा खूप चांगला उल्लेख केला की आम्ही पैसे काढून म्हणा किंवा थोडे पुढे जसे जमतील तसं करून आम्ही त्याची खरेदी केली. एक्झॅक्ट तेव्हाची काय होती खरेदी 14 वर्षाच्या अगोदरची, थोडक्यात आम्हाला सांगाल? 74,500 रुपये आम्ही त्यावेळेला हिऱ्याची खरेदी केली. 75,000 रुपयाला बैल ठरला. ज्या मालकांनी पण बैल दिला त्यांनी पण आम्हाला, कुठल्या मालकांनी आतापर्यंत आम्ही एवढे बैल खरेदी केले पण त्यांनी आम्हाला 1,000 रुपये अजून कमी घेतले आणि बोलला की माझ्या बैलाला नवीन कासरा, नवीन गंडा आणि नवीन मोरकी माझ्या बैलाला घ्या, मला 1,000 रुपये कमी द्या या सौद्यात, पण माझ्या बैलाला तुम्ही नवीन कासरा आणि नवीन मोरकी घ्या. हा, आज पण आम्ही बैल खरेदी करतो, लोक जुना कासरा मागून घेतात पण त्यांनी 1,000 रुपये कमी घेऊन त्यावेळी सांगितलं का माझ्या बैला नवीन वस्तू घ्या सर्व त्यांनी एक मोठी. आणि तिथपासून म्हणजे ज्या माणसाने दिला प्रेमा पोटी आणि ज्या आनंद त्या आनंदाने त्याच्या मनातून दिला तसा बैल आम्हाला लागला. आणि आजपर्यंत तुम्ही दादा बघितलंस ना, आजपर्यंत बघितलंस का, लोक आम्हाला अजूनपर्यंत हैराण करतात की आम्हाला फेरेला बैल पाहिजेत, वासरू कोणाचा असेल, कोणाचा बैल बाहेर जात असेल त्याच्यासाठी बैल आजपर्यंत आम्हाला लोक त्रास देतात. आणि खरोखर म्हणजे मित्र पण आम्हाला फोन करतात काही कारण, पण सर्वांना सर्व सर्व सामान गोष्टी काही दिवस देऊ शकत नाही, एक बैल एकच माणसाला देऊ शकतो, पण सगळे मुलं अवेलेबल असणं गरजेचं. त्या व्यक्तीचा तुम्ही आवाजून उल्लेख करला कार्यक्रमाच्या माध्यमातून? साताऱ्यातील आयतोडे गावातील, गावात माझ्या लक्षात नाही त्या मालकाचं, 14 वर्ष झाली पण एवढं काय. त्याचं देखील खरंच मनापासून आपण आभार व्यक्त केला पाहिजे. मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही खरेदी केला कुमार भाऊ, त्याच्यानंतर मग लगेचच तुम्ही शर्तीला सुरुवात केली की थोडस बैलाला आणल्याच्या नंतर त्याला थोडस शिकवणं म्हणा किंवा थोडासा वेळ त्यासाठी घेतला? हा, त्यावेळेला बैल आम्ही थोडस होता, आमचे बामण नोकरीचे एक आमचा मित्र आहे शिष्यकांत ठाकूर, त्याच्यासोबत त्याचा युवराज बैल होता, हे दोन बैल पालायची चांगली. आजपर्यंत बैलाच्या बरोबर अनेक त्याच्यानंतर गोविंदिया म्हणून एक बैल झाला, आमी दातिवली मधन प्रमोदाच्याकडनं घेतला होता विकत. त्याच्यानंतर असे अशी बैल झाली आणि नंतर त्याच्यानंतर अनेक बैल आमच्याकडे झाले. तसा हिऱ्याने आमचा नाव केला, त्याच्यानंतर संदीप दादाचा आमच्याकडे तेजा म्हणून बैल खूप फार्मामध्ये पालत होता दादाचा ते बैल. अनेक मोठमोठ्या गाड्या म्हणजे जेव्हा बंदीच्या काळात सकाळी आम्ही 7-6 बैल भरून जायचो तेजाला घेऊन, तर आम्ही गेलो ना त्या बैलाला मैदानात काय तेजाने गुलाल दिलाच, लोक म्हणजे तेजा आणि निवऱ्या, एक निवऱ्या आमचा एक बैल होता, निवऱ्या पण खूप छान बैल पालाचा, तेजा आणि निवऱ्या ही गाडी पण म्हणजे हिऱ्याच्या नंतर तेजे आणि निवरे एक गाडी अशी पालायची का, म्हणजे लोकांच्या. तुम्ही तो उल्लेख केला मगाशी, आता नुकताच उल्लेख केला की बंदीमध्ये आम्ही सकाळी 6 किंवा 7 वाजता निघायचो. आता आपल्याला कोर्टाने परमिशन दिलेली आहे, शासनाने परमिशन दिलेली आहे, पण आता जो का आपला नाद आहे तो चांगल्या पद्धतीने आपण बघतोय, सुरू आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, पण आपले जे काय बैलगाड्या मालक आहेत, सगळे आपल्या मुंबईचे जे काय बैलगाड्या मालक आहेत, ते थोडस तालगीजेपणा करायला लागलेत, असं थोडक्यात आपल्याला देखील बघायला मिळतो, कारण थोडस उशिराने जातात, मग संध्याकाळी काहीसे प्रॉब्लेम होतात, काहीसे शर्ती होत नाही किंवा मग काही पेंडिंग राहतात, मग दुखापत म्हणा, मग ड्रायव्हर असेल किंवा बैल असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आता संघटना देखील झालेली आहे. आवर्जून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो, थोडासा जो बैलगाड्या मालकांनी आहे तो आवर्जून काळजीपूर्वक जे आपण बंदीमध्ये 7 वाजता जायचो, आता कमीत कमीत मैदानामध्ये 10 पर्यंत यायला पाहिजे, थोडक्यात काय सांगा? हो, आपण आम्ही आज पण आता आम्ही फेऱ्या मारून आलोय, सकाळी 7 बैल घेऊन गेलो, फेऱ्या मारून आलो, दिवसभर आपले काम करायला मोकले आपण. तसंच लोकांनी पण ठरवलं पाहिजे का बा चला 7 नाही पण 10 पर्यंत शर्यती झाल्या पाहिजेत. मेन गोष्ट आयोजन करतो आपण, ज्याचा कार्यक्रम असतो त्याला आपण त्याला आपण सहकार्य केला पाहिजेत, जेणेकरून त्याचं पण आयोजन नीट व्यवस्थित पार पडेल. आपण आपण जर लवकर गेलो, नावनोंदणी लवकर केली, बैलगाडी लवकर काढले, बैलांना मारण्या बसणार, लोकांना मारण्या बसणार, आणि जे आपण सांगतो नंतर पंचांनी मला निर्णय नाही दिला, कालोकात पंचाला पण समजत नाही, तो पण माणूस आहे, त्याला पण निर्णय देताना त्रास होतो, त्याच्यामुळे आपणच दिवस तर अकल रात्र जर 7
किंवा संध्याकाळच्या आत, तर त्याचा निर्णय पण तुम्हाला म्हणजे थोड्याशा ज्या आपल्या काही तुटे आहेत त्या अडचणी आहेत त्या अर्धे बाजूला जातील. ज्याच्याकडे आपण जर सोयीस्कर सकाळी 10 वाजता बैल मैदानात गेली, 5-7 अगोदर बैल हाकलली, शर्यती संपल्या, तर एक चांगल्या नियोजनाने चांगल्या आपल्याला शर्यती बघायला भेटली लोकांना. आणि काही जे त्रुटी आहेत दुर्घटना ज्या होतात त्या देखील आपल्याला कमी पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य असं की मित्रांनो, मी आवर्जून आता प्रत्येकी बैल मालकाला मी हा प्रश्न आवाज होतो, कारण ते देखील स्वतः एक बैल मालक आहेत, की आपल्याच आपणच आपल्या बैलाची काळजी घेतली पाहिजे, आपल्या ड्रायव्हरची काळजी असणं गरजेचं, आपल्या बैलाची काळजी असणं गरजेचं आहे. कारण का यावेळेस अंधार होतो, मग एखाद्या वेळेस एखाद्या बैलाला मार वगैरे लागतो, या सगळ्या गोष्टी दुर्घटना घटण्याची जास्त जास्त दुर्घटना होण्याची चान्सेस वाढत जातात. म्हणून आवर्जून लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न सगळ्या बैल मालकांनी करणं किंवा येणं खूप गरजेचं आहे. आता पण बघतोय, तुम्ही खूप चांगला उल्लेख केला की आमचे जे काही जुने बैला होती त्यांनी खूप नाव केलं, आणि आजही बघतो आपण नावनीला जी काय बैला आपल्याला पाहायला मिळतात आजही तीच तशीच बैला आहेत अजून तुम्ही ठेवले, जरी ठीक आहे पळत नसावा, मात्र एक लक्ष्मी म्हणून आपल्या घरची एक दावणीला ती असणं गरजेचं आहे. त्या काळात अशा कुठल्या कुठल्या शर्यती आहेत किंवा कुठले कुठले असे मैदान आहेत कुमार भाऊ, की तुम्ही सांगाल त्याचा उल्लेख कराल की ते तुमच्या आठवणीत राहतील, त्या शर्यती तुमच्या आठवणीत राहतील, तुम्ही अपेक्षा नव्हती केली की गाड्या आम्ही मारू किंवा आम्ही जिंकू किंवा आम्हाला उडान मिळेल, अशा एक दोन तीन किस्से किंवा अशा काय आठवणी आहेत? आता तसं सांगायचं बोललं तर हिऱ्याच्या बद्दल पहिले सांगतो तुम्हाला, आम्ही वलपच्या अड्ड्यात, टेंबुड्याच्या अड्ड्यात, टेंबुड्याच्या नाही आपल्या इथल्या पाल्या पडग्याच्या अड्ड्यात, साखर ग्रुपचा नाव होता बिंजोरला, दोन त्यांची काली बैल होती, त्यावेळेला बिंजोर नाव होतं, पण आम्ही त्यावेळेला बैल पण बैल क्षेत्रामध्ये पण आम्ही नवीन होतो, म्हणजे एवढं आम्हाला अभ्यास नव्हता त्या गोष्टीचा, का बैल पेरायला करायचा का, म्हणजे त्यावेळेला आम्ही जाऊन असे सहज म्हणून त्या बैलांना आम्ही विचारलं शेरे जमवतो काय, पण त्यांचं नाव बिंजोर होतं हे आम्हाला माहिती नव्हतं. तर त्यांनी आमचा गोंदिया एक बैल होता आणि त्यावेळेला हिरा एक बैल होता, आणि त्यावेळेला आम्ही त्यांना विचारलं तर ते बोलतं चालेल. त्यांनी गाडी बैल बघायला आली, गोंदिया दिसायला छान होता, मैसुरी होता, त्याच्यामुळे थोडा टाईट वाटायचा बैल, पण हा कसा गावती किल्लार असल्यामुळे लोकांना वाटायचं पळून हा किती पळणार, तर पळून किती पळणार, तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्ही ती शर्यत पकडली, आणि ती शर्यत एवढी मनासारखी, म्हणजे अजूनपर्यंत व्हिडिओ माझ्याजवळ आहेत ती शर्यतीची, जर आणि ती शर्यत एवढी म्हणजे सुता, म्हणजे बैलची जशा दोन्ही गाड्या सुटल्या ना, एक पण गाडी अशी मागेपुढे 19-20 पळत होती, जोपर्यंत धागा या बैलाला दिसत नाही, धागा दिसला त्या बोला त्या बैलाने थोड्या फक्त एक 19-20 आहे शर्यत बैलाने केली. तेव्हाच एक दादा कुठला काळ होता एक साल तुम्हाला आठवतो एक अंदाज? नाही त्यावेळेला तरी पण 10-12 वर्ष झाले, 8-10 वर्ष झाले असतील, त्या आपल्याला शर्यती पाहायला मिळायच्या, आणि त्यावेळेस शर्यतींची एक वेगळीच मजा होती. जे काय जुने जाणते आपण बघतोय बैलगाडा मालक आहेत त्यांचे बरेचसे आपल्याला किस्से पाहायला मिळतात, तुमचा देखील आता 14-15 वर्षाचा हा प्रवास आहे, तुम्ही देखील बऱ्याचशा वर्षापासून हा खेळ खेळतायत किंवा तुमच्याकडे चांगले चांगले बैल आपल्याला पाहायला मिळतात, तेव्हाच्या शर्यतीमध्ये आणि आता मुंबईच्या बिंजोरच्या खेळामध्ये दोघांमध्ये काय तुम्हाला फरक वाटतो, काय तुम्हाला बदल वाटतोय, की कुठले बदल झालेले आहेत का, जो जुना आपला खेळ होता तो थोडासा कमी झालाय आणि आता याच्यामध्ये काहीतरी बदल झालेला तुम्हाला वाटत? जुन्या काळामध्ये कसं म्हणजे लोक पहिले तेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा शर्यतीने जायचो, पण तेव्हा हंड बालदी पैशाचा गोंडे पैशाचा खेळ नव्हता त्यावेळेला, आता खूप पैशाचा खेळ झालाय, पैशाचा बाजार झाला, बघितला आपण पैशामुळे अनेक अडचणी, जिथे पैसा आला तिथेशी म्हणजे थोडे हे आलं, पण त्याच्यानंतर आपण बघितलंच की जुन्या काळात लोक प्रेमाने शर्यती करायच्या, गुलालासाठी करायच्या, तेव्हा कमी भांडणात असायच्या, भांडण असं व्हायच्या. आज आपण बघितलं तुझी शर्यत जिंकली का हळदी वाजवतोय, कोण गुलाला चोरवतोय, कोण बादशाह राजा, या गोष्टी त्यावेळेला होत नसत, त्यावेळेला खूप म्हणजे गाडी जिंकली का मालक खुश व्हायचा, आपल्या गाडीवर बसायचा, तेव्हा मोबाईल नव्हते, फोटो नव्हता, व्हिडिओ नव्हते, त्याच्यामुळे ते विषयच नव्हते. आता मोबाईल आले, कॅमेरा आले, त्याच्यामुळे ते जास्त शूटिंग व्हायरल होतात, त्यावेळेला व्हायरल नव्हतं होत, कारण का एक माणूस जर शब्द चुकीचा बोलला त्याला बोलायचं नसतं, पण कधी निघून जातो, मग ते आता कसं आता व्हिडिओ मध्ये तो कॅप्चर केला जातो, त्यावेळेला या गोष्टी होत नव्हत्या, ज्यावेळेला गोष्टी तर क्षण निघून जायचा, पण आता हा कसा बोलला, मग ही गोष्ट असे ते त्याच्यामुळे ते जास्त वाद निर्माण होतात. असे म्हणजे शर्यत जिंकल्याच्या नंतर प्रतिक्रिया जे आपण बघतो देतात बैलगाडा मालक किंवा जे आपले युट्यूबर घेतात, इथे पण थोडासा कदाचित वादाचा जो मुद्दा आहे तो निर्माण होत असतो. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण आवर्जून कार्यक्रमाच्या माध्यमातून काय विचारतो काय सांगतोय लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं, की एक्झॅक्ट सध्या कुठे थोडेफार आपल्या काय गोष्टी चुकतात,
मग पुढचं नियोजन कसं आहे, मग पुन्हा पुढे कोणासोबत खेळायचं आहे, या ज्या बाईट थोड्याफार ज्या काय येतात त्या थोडासा वाद निर्माण करून देतात किंवा तिथे एक ठिंगी पडते असं तुम्हाला वाटतं थोडक्यात? हा मग तेच, तसंच आता काही गोष्टी लोक बोलतात तुम्ही कोणाला हरवलात, आज आमचा तेजा बैल आहे, अनेक बैलांना हरवलेत चांगल्या चांगल्या मुंबईच्या, पण कसं नाव घ्यायला बरोबर वाटत नाही, कसं कधी आज आपण त्याच्यासोबत बैल शर्यत करतो उद्या त्याच्याबरोबर आपण पायऱ्या पण करतो आणि त्या मालकाचं नाव घ्यायचं म्हणजे बरोबर. आज तेजाने एवढ्या एवढ्या मोठ्या गाड्या मारल्यात ना, आज जेवढी बैल आमची आहेत धावणीला 6 बैल आहेत, 6 बैलांमध्ये सर्वात टॉपच्या गाड्यामध्ये टोकल्यात ते म्हणजे तेजानेच टोकल्यात हा आमच्या इथं. पण आता आपल्याकडे व्हिडिओ पण आहेत, आज पण व्हिडिओ आहेत आपल्याकडे, पण कसं नाव घेऊन बोलणं बरोबर वाटत नाही. उद्या आज मी जिंकलो उद्या तो पण जिंकणार आहे, बरोबर आहे, बैलीचं गळ्यात शेत गेले आहे, कोणतरी पैलवान पळणार कोणतरी जिंकणार त्याच्यामुळे. पण बैलाने ना आमचं केलं म्हणजे आजपर्यंत आम्ही पहिले घेतोय छोटी मोठे बैल असू दे, आम्ही काही मोठे शेकडेवाले एवढे नाहीत, आम्ही छोटे आहेत आणि छोटेच राहणार, मोठे व्हायला जाणारच नाही. हा कारण का छोटा शोकच बरा आहे आमचा चाललाय, कारण का नाव टिकणं गरजेचं आहे. अच्छा बरोबर, हा या शर्यती शोकेत बस पहिल्यामुळेच आपली तर ओळख आहे, कारण का आपण जे जीवा भावाचं आपण आता बघतोय ठाणे रायगड देखील आपल्या एकत्र मुंबई जी आहे ती एकत्र आलेली आणि आपलं सगळं जे ओळख आहे आपला जो सगळा आता मित्र परिवार झालेला तो बैलांमुळे झालेला आहे. आपली जी काही प्रश्न ओळख ती जिल्ह्यापर्यंत म्हणा किंवा तुमच्या डिस्ट्रिक्ट पर्यंत म्हणा, डिस्ट्रिक्टच्या बाहेर आपल्याला महाराष्ट्रभर आपल्या बैलामुळे ओळखतात किंवा हा त्याच्या बैलाचा मालक किंवा हा या बैलाचा मालक या गोष्टी. तुम्ही मगाशी उल्लेख करताना सांगितलं की हालगी वाजल्याच्या नंतर थोडासा प्रॉब्लेम होतो किंवा तिथनं थोडासा भांडणाचा विषय होतो, पण आता आपण बघतो आपली बैलगाडी संघटना झालेली आहे, मुंबईची जी संघटना झालेली आहे संघटनेचे सगळेच कार्यकर्ते चांगलं काम करतायत बघतो आपण. हालगी हा प्रकार मुंबईमध्ये बंद केलेला आहे, याच्यावरती थोडक्यात तुमचं काय म्हणणं? मी जसं पहिले संघटना आपली जी निर्माण झाली संदीपबाई माले एक चांगले कार्य करतात, अध्यक्ष आहेत आणि खरोखर अध्यक्ष दिल्या पदाप्रमाणे ते कायम करतातच. तसं आपले विजय शेठ कानवकर कलंबोलीजी, नंदराज शेठ मुंगाजी, खूप चांगला काम त्यांच्या माध्यमातून होत आहे सध्यापर्यंत, कारण का आतापर्यंत शर्यती आपल्या चांगल्या व्यवस्थित चाललेल्या आहेत. कारण कोणाच्या मुलं ते कमिटीच्या असतील कुठेतरी आपले लक्ष किंवा साथ त्याच्या मुलं, पण त्यांचं पण त्यांना पण आपण पण जे छोटे मोठे शेकडेवाले आहेत त्यांना पण समजून घेतल्या पाहिजेत, त्यांना पण आपण हे केलं पाहिजे. त्याच्यामुळेच जर तुम्ही मी तुम्हाला समजून घेतलं तर आपल्याला दुसरा समजून घेणार, मग त्याच्यामुळे आपला शोक टिकला जाईल, नान टिकला जाईल, आणि नान टिकवायचं असेल तर काय छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागेल आपल्याला. आणि ते हळदी वाजक आहे त्याच्यामध्ये पण आपण हा तात्पुरतं तुम्ही वाजवा, तुम्ही जे दुसऱ्याला राग येईल इथपर्यंत तरी तुम्ही नाही करायला पाहिजे कोणी पण. मी तर आम्ही तर सरळ आजपर्यंत कोणीही सांगावा, आज आम्ही एवढे वर्ष शर्यती करतोय की या माणसाने आजपर्यंत एवढ्या हा तात्पुरते आमची लहान मुलं नाचतात ती काय चला बंद करतात. आमचा मेन शेठच आम्हाला दम देतो संदीप शेठ, तेव्हा पण नाही आपण जिंकलो ना चला गुलाल विवा आपली बैल बाजूला बांधून घ्या का या काय कोणी काय करायचं नाही. हा तसं तो सांगतो आम्हाला कोणा राग येईल असं करायचं नाही, कारण का उद्या संयम बाळगायचा, कारण का आज आपण जिंकतोय उद्या समोर जण जिंकणार आहे, मग त्यांनी आपल्याला केलं मग तेव्हा तुम्हाला राग नाही आला पाहिजे. म्हणजे कसं माहितीये का कुमार भाऊ, सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याला आपण जास्त प्राधान्य देणं गरजेचं आहे, हार आपल्याला पचवता आली पाहिजे. जर आपल्याला खेळामध्ये हार पचवता येत असेल त्यांनी खेळ खेळावा नाही, कारण का हार पचवणारा जास्त श्रेष्ठ आपण असं म्हणू शकू, जिंकणारा तर आनंद साजरा करत असतो त्याला माहिती मी हरवलं तर पुन्हा प्रयत्न करेल. खूप चांगला तुम्ही उल्लेख करा आणि खूप चांगली देखील सध्या माहिती देतात. बरेचसे बैल तुमच्या धावणीला आपण बघतो, आता 7 ते 8 बैल आम्हाला पाहायला मिळतात. कुठले असे नामवंत बैल आतापर्यंत तुमच्या धावणीला होऊन गेले की त्या ते तुमच्या आठवणीत राहतील, तुम्ही ह्याचा उल्लेख तर चांगला केलेला, हा तुमच्या धावणीला तर पक्काच राहणार आहे शेवटपर्यंत राहील, आजही आपण बघतो त्याचा चांगला पल आहे, असे तुमच्या लक्षात राहणारे कुठले कुठले बैल आहेत? आज तर आमचं म्हणजे हिर्या एक आमचा आणि आमचा तेजा या दोन बैलांनी आमचं नाव म्हणजे भरपूर केला आमच्या ग्रुपचा, झोपड्या ग्रुपचा म्हणजे आम्ही झोपड्या ग्रुप म्हणजे सर्व आम्ही आहेत. अजून त्याच्यात आमचे मित्र आहेत संजय पाटील, श्रीकांत साहेब, रोशन दादा केनी, म्हणजे आणि आमच्या गावाचं नाव वाघलीवाड्याचं नाव तसा बोललात ना एक क्रिकेटमध्ये आज म्हणजे आज 2-3 वर्ष 2-4 वर्ष अगोदर आपण बघायला तर क्रिकेटमध्ये आमच्या टीमचं नाव झालं केडीएचा, तसं पण बैलाने आमचं पहिल्यापासून जसं नाव गाजवलं ते वाघलीवाडा गावाचं म्हणजे हिर्यानी, आणि संदीप दादाचं नाव गाजवलं म्हणजे आमचा तेजा त्या एक बैलाने. आणि आज आम्ही कुठली बैल आकलली तर आम्ही सांगूनच ठेवलंय की आमची बैल किती होऊ दे, आज आमची 7 बैल धावलेली आहेत, उद्या 14 होऊ दे किंवा 100 होऊ देत, पण आमच्या बैलाचं एकच नाव म्हणजे नावाने पळणार की हार संदीप केनी, दिशा रोशन केनी या नावाने आमचे बैल पळतात, चिंचपाड आणि वाघेलीवाडा
आमच्या केरू मातेचा एक देवी आमच्या गावाची गावदेवी केरू माता हिच्या नावाने आणि आमचं मंदिर आहे कालभैरवाचं मंदिर ते कालभैरवाचं या दोन नावांच्या आणि आमच्या दोन गावांच्या नावाने या आमच्या भैया बैलांना आम्ही पळवत असतो. हा आणि मेन गोष्ट जे आमचा ग्रुप आहे झोपड्या ग्रुप झोपड्या ग्रुपचं मेन म्हणजे संदीप दादा कसं आहे सर्व पोरांना सांभाळून घेतो कोणी काय बोललं मेन गोष्ट कोणतरी ग्रुप असेल किंवा कुठली संघटना असेल तर त्याला एक लीडर पाहिजे लीडरशिप पाहिजे बरोबर का कारण का त्या लीडरशिप मध्ये तो माणूस त्या माणसाला कुठेतरी एक छोट खालती काय होतोय वाद होतोय मुलांचा तर कुठेतरी त्याला थांबवला पाहिजे समजवतापणा करणार ते तर संदीप दादा असेल जनार्दन पाटील आमचे आणि संजय पाटील आहेत बरेच आमचे सहकडे आहेत आमचे अजून बैल होता म्हणजे अनेक बैल आहेत आमचे आमच्या वागीलवाडामध्ये अजून एक आमचा आदेश ग्रुप आहे त्याच्या माध्यमातून आदेश आमचा बैल आहे तसं अनेक बैल आमच्याकडे आहेत बैलीचे बैल आहेत आज बघतोय कुमार शेट तुमच्या नावाची चर्चा किंवा संदीप दादांची नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते बैलगाडी क्षेत्रामध्ये काय दिलं असं बैलगाडी क्षेत्राने की जे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ठीक आहे सगळ्याच गोष्टी तुम्ही केल्या मग तो कष्ट असतील किंवा काम असेल बिझनेस सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत मग बैलगाडी क्षेत्राने असं तुम्हाला काय दिलेलं आहे की ते तुम्ही कधी विसरू शकत नाही की आज या बैलांमुळे तुम्हाला महाराष्ट्र ओळखतोय आज या बैलांमुळे चिंचपाडा गाव कुठे आहे वागीवाला कुठे गाव आहे आज लोकांना माहिती पडतोय किंवा महाराष्ट्रभर माहिती पडतोय काय दिलं एक्झॅक्टली संदीप शेटला किंवा कुमार शेटला या बैलगाडी क्षेत्राने कसं आहे आज आम्ही भले आम्ही आमच्या होतो आम्ही नावामध्ये पण आम्ही पनवेल तालुक्यामध्ये किंवा खालापूर असो रायगड मर्यादित जिल्ह्यापर्यंत त्याच्यानंतर संदीप दादा केनी आमचे बैल आमची झोपडा ग्रुपची बैल पळायला लागली आज आमचे गोष्ट आपण सातारा कराड सांगली आपण ठाणा असो आपली मुंबई पूर्ण मुंबई आज आम्हाला ओळखतात आमच्या कशामुळे ओळखतात बैलांमुळे की बाबा यांची हा बैल कोणा हा हिरा बैल कोणाचा हा झोपडा ग्रुप त्यांचा हा वागेलीवाडवाल्यांचा किंवा चिपार संदीप दादा कुमार असू दे मी सूरज असू दे सूरज पाटील असू देत किंवा जनार्दन पाटील संजय पाटील रोमन असे आमचे बैल आहेत अनेक कशामुळे आमची तर आपण पाहिलात की आज पण आपली ओळख कुठे कशामुळे झाली बैलगाडी नाहीतर बैल नसते तर तुम्ही आमच्या मुलाखत घ्यायला आलेच नसते या ही ओळख म्हणजे आम्हाला त्यांनी एक जी आपली जी ओळख आहे ती फक्त या ग्रुपची झोपड्या ग्रुपची असू किंवा आमची आमच्या मालकांची असू दे आम्हाला या बैलांनी दिली ओळख या बैलांमुळे आम्ही आज मी तुम्हाला सांगतो संघटनेचा पनवेल तालुका आणि उरण तालुक्याचा उपाध्यक्ष आहे कोणना मुलं या बैलांमुळेच बैल नसती तर मी या संघटनेमध्ये आलोच नसतो हा आणि मेन संदीप दादा केनी याच्या नावाने मी बैल पळवतो आज बैल आमचा बैलच नसती तर झोपड्या ग्रुप झालाच नसता आमचा तयार आणि संदीप दादा आमचा लीडर आहे पण ते लीडरशिप त्याला भेटली नसती म्हणजे बैल बऱ्याचशा गोष्टी सांगायला पाहिजे मुलं संबंध येतात तुमचे नातेवाईक एकत्र येतात तुमचे जे 10-20 मुळे जे वेगळे असतात ते देखील एकत्र बाबा चला आपले आपण देखील बैलांकडे जाऊया किंवा या गोष्टी आणि पण आपण बैलामध्ये बघतो आपण की अनेक जणांचे दुःखामध्ये आपण सामील होतो सुखामध्ये सामील होतो का एक ग्रुप होतो आपला कोणाकडे आपण संकट आला त्याच्या बाजूने आपण धावून जातो कशामुळे या बैलांमुळे एक संघटना तयार झाली जशी आपली रायगड ठाणा एक आपली आपल्याला जुवा भावांची मित्रांची संघटनेची रायगड मुंबईवाल्यांची आपली संघटना तयार झाली ठाणा असो दे किंवा मुंबई किंवा पनवेल तालुका एक आपण एकमेकाला ओळखत राहिलो एक संघटना तयार झाली तशी एक संघटना तयार होते बैलगाडी क्षेत्रामध्ये गावागावामध्ये आणि लोकांना ओळखतात पण मी तरी पण सर्व लोकांना म्हणजे जे मुलं आहेत यंग त्यांना मी सांगतो की तुम्ही तुमची नोकरी तुमचे व्यवसाय तुम्ही शिक्षण तुम्ही ते करून या क्षेत्रामध्ये उतरा कारण का तुम्ही आपल्या मुंबई म्हणजे मुंबई सोडलीत तर तुम्ही सातारा कराड सांगली तिकडे बघायला गेलात म्हणजे आपण पुण्याच्या वरती घाट बोलतो हा तर तुम्ही बघितलं त्यांची मुलं पण बैलगाडी क्षेत्रामध्ये असतात त्यांच्या मुली सुद्धा असतात गायी म्हशी वगैरे ते करतात पण ते कसं शिक्षण पाणी त्यांच्या नोकरी धंदा करून करतात तसं आपल्या लोकातल्या मी मुंबईच्या लोकांना पण मुलांना सांगतो की आपण धंदा पाणी करून आपले व्यवसाय करून आपण बैलगाडी क्षेत्र करा नांद करा पण कसा नांदा मुलं आपलं नाव खराब होईल असं वागू नका. अच्छा अच्छा खूप चांगला तुम्ही तो देखील उल्लेख केला आणि आता तुम्ही बोलताना सांगितलं की आता संघटनेची जिम्मेदारी जबाबदारी आलेली आहे अगोदर ग्रुपची होती तर दादा आपले बॉस आहेत ते पूर्णच्या पूर्ण घेतात ते आहेत म्हणजे काय टेन्शन नाही सूरज आहे बाकी सगळे तुमची मंडळी आहे आता संघटनेची देखील तालुक्याची पूर्ण जिम्मेदारी आलेली आहे आता सगळं व्यवस्थित तुम्हाला जो नियोजन आहे ते करावं लागेल आता शर्तींना सुरुवात झालेली आहे आय थिंक 26 तारखेला प्रथम पहिला मैदान देखील आपल्याला
इकडे पिसोरी मध्ये पाहला मी ते कसं काय संघटनेचं आता पुढचा पाऊल असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करणार आहात की कुठल्या मैदानाला गालबोट लागता कामा नये, की जे काय मैदान आहेत ते व्यवस्थित झाले पाहिजे, ड्रायव्हर पासून मग तुमचे सोडणारे असतील, नियोजक असतील, समालोचन करते असतील, या सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट थोडक्यात कशी का झालेली आहे काय सांगा? संघटनेबद्दल आज म्हणजे पिसारवेला जेव्हा जो अड्डा फुटला, अड्ड्याचा पुकार केला, त्यावेळेला आम्ही संघटना एकत्र आलो आणि त्यांनी संघटनेची पहिली आपली परवानगी परमिशन घेतली, आम्ही करतोय का, हा मग ती त्यांनी परवानगी घेतली, संदीपबाईंशी बोलणं झालं, संदीपबाई बोलते त्यांनी परमिशन घेतली, म्हणजे जे आपले मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर आम्ही मग पनवेलने एक मीटिंग घेतली तालुक्याची आणि ते मीटिंग पण मीच केलं आयोजन, आणि त्याच्यानंतर मग आम्ही आयोजन करून विचारलं बाबा त्यांनी आपली घेतली का परवानगी, पनवेलची पण घेतली, हा म्हणजे मग त्याला मग जसा मग तो माणूस जर आपल्या संघटनेसोबत जर राहत असेल तर त्याच्यासोबत आपली संघटना असेल, त्याला आम्ही स्वतः त्या माणसा म्हणजे जी पिसारवेचे त्यांची टीम आली होती विकी आपल्या उपाध्यक्ष आहेत ते पण सुद्धा होते, त्यांना पण बोललो जर तुम्ही संघटना सांगून ऐकाल आणि संघटनेसोबत राहाल तर संघटना तुमची तुमचा पण ऐकलं आहे, तुमच्या सोबत पण संघटना आमची राहील, काम करेल एकत्र येऊन, मग त्यात बोललो का जर आपण संघटनेचा ते विचारून आपले जर अड्डा घडवत घेत असतील तर आपली संघटना त्यांना साथ देईल आणि संघटना जिथे जिथे त्यांना गरज लागेल तिथे संघटना उभी राहील। खूप चांगला तुम्ही उल्लेख तो देखील केलेला आहे। आपण बघतो आता बरेचसे ठिकाणी मैदान होतात, मग बॅरिकेडिंगचा विषय आहे आपला, तो मीटिंग मध्ये देखील झालेला होता दादा, बॅरिकेडिंग म्हणा किंवा त्याच्यानंतर व्यवस्थित दोन्ही बाजूने बाहेरून जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित करणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत। आता बघतो आपण मैदानात सुरू आहेत, नियोजन करता खूप चांगला नियोजन करतोय असं नव्हे, प्रत्येक जण प्रयत्न करतोय की चांगलंच नियोजन व्हावा, पण कुठे 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 आपण बघतो काहीशा गोष्टी ज्या नाही व्हायला पाहिजेत त्या देखील होतात, मग त्याकडे लक्ष देण्यासाठी काय थोडासा छोटासा किंवा असा काय प्रयत्न आहे का पुढे येणाऱ्या काळामध्ये? काय माहिती आज मी अनेकदा मीटिंग झाली, आपण बघितलात की अड्डे जे घेतात अड्ड्यामध्ये चांगले कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे लावतात, थोडासा आपली माहिती आपल्या सत्यवाने थोडा प्रॉब्लेम विषय आहे, त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम आहे मुंबईला, सर्वात मोठा तो प्रॉब्लेम आहे। आज संघटना त्याच्यावर काम करत आहे, अनेक संघटनेने आपण व्हिडिओ पण पाहिल्यात त्या मुलांच्या, त्यांना मी आता एकदाच सांगतो की आपण काही खेळ खेळायचा तो खेळा पण तो मैदानाच्या बाहेर जाऊन खेळा, आपल्याला एक विनंती करतो मी संघटनेच्या तर्फे पण करतो, आमच्या झोपड्या ग्रुपच्या वतीने पण करतो, कारण काय मित्रांनो त्या तुमच्या यादीत मी पण होतो, पण ज्या वेळेला माझ्याकडे अध्यक्षपद उपाध्यक्षपद आला तेपासून मी त्या गोष्टीला रामराम ठोकला, कारण का जर आपणच करत राहिलो तर पुढच्या लोकांना बोलायची संधी देऊन द्यायची नाही, आणि आपल्या मुलं दुसऱ्याला त्रास होत असेल तर ती गोष्ट आपण करू नये, ही प्रामाणिकपणा आहे, जे आहे ते आई सांगितले मी त्या गोष्टी केलेल्या आहेत, मी ते करत होतो ठीक आहे, पण आज जिम्मेदारी आलेली आहे, जबाबदारी आलेली आहे, म्हणून जबाबदार व्यक्ती म्हणून एक जबाबदार गाडा मालक म्हणून आता मी पुढे देखील जिम्मेदारी घेईल। आपण बघतो शर्यतीचा जो खेळ आहे जो नाद आहे तो आपल्याला आता पाहायला मिळतोय, प्रत्येकी वेळेस किंवा म्हणा किंवा प्रत्येकी सीझनला आपण म्हणा की आपला बैल पळेलच असा नाही, जसं क्रिकेटमध्ये आपण सांगू की मी जाणार आणि मीच फायनल मारणार किंवा मीच जिंकणार, पराभूत एक दिवस तुम्हाला व्हायच लागतो, किंवा एखाद्या वेळेस बॅट पॅच जसा येतो माणसाच्या आयुष्याचा म्हणा किंवा तुम्ही कुठला खेळ खेळत असेल तर खेळाचा म्हणा, या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्याचा किंवा तुमच्या सगळ्या ग्रुपचा असा एखादा आलेला आहे का, तुमच्या बैलांचा एखाद्या वेळेस बघतो आपण चांगला परफॉर्मन्स झालेला आहे, चांगले ते खेळलेले आहेत, गुलाल व्यवस्थित पद्धतशीर मिळतोय, पण असा एखादा वर्ष कुठला गेलेला आहे की तिथे तुम्हाला गुलाल मिळालेला नाहीये, थोडासा वेळ द्यावा लागला आहे, किंवा बैलाला काय प्रॉब्लेम म्हणा किंवा दुखापत म्हणा, असा एखादा किस्सा आहे तुमच्या कारकिर्दीत? आहे ना, आमच्याकडे आज आमचा बैल तेजा खूप अनेक अड्डे गाजवलेत मंदीमध्ये, तर त्यांनी कोणाला इथे आमच्या भागातल्या कोणाला ठेवले पण नाही, म्हणजे कोणाला हरवायचे असा, पण आज त्याला दुखापत झाले पायाची, आज शेटने किती संदीप दादांनी किती खर्च केला तो आम्हालाच माहिती आहे, अनेक साताऱ्यापासून कराड सांगली सगळे दवाखाने आज आपले पनवेल भागातले रायगड असू दे अनेक नाशिक वशी पण आम्ही डॉक्टर असे बोलवले, पण अनेक म्हणजे आज 3 वर्षाला मी त्या बैलाच्या मागे खर्चच करतोय, पण तो बैल काय पायाने सुधरतच नाही, पायाने थोडा काय अजून कुठल्या डॉक्टरची म्हणजे कुठली बिमारी समजलीच नाही एक्झॅक्ट काय झालं, अनेक म्हणजे कितीतरी एक्सरे वगैरे काढून झाले, ट्रीटमेंट झाल्या, गोळ्या औषधं करून आज आमचा बैल असा बसलाय, म्हणजे पळतोय पण ज्या गतीत तो पळायचा म्हणजे नंबर एक मध्ये पळायचा, आज तो बैल म्हणजे कालती येऊन पळवायचा आम्हाला पण बरोबर वाटत नाही, कारण आज ज्या बैलाचं नाव झालंय ना आपण त्याला आणून कलती पळवतो, दुखापत त्या बैलाच्या पायात आहे, आणि
आम्हाला त्याच बैलाचं एक वैशिष्ट्य एक म्हणजे वाईट वाटतं की आज आमचा बैल एवढा टॉपला पालायचा आणि आज त्याला आम्ही इथं दामणीला बांधून ठेवतोय पलवाला नेत नाही, ही एक आमच्या मनात खूप म्हणजे खंत आहे की आमचा बैल जर आज पळत असता तर आमचा ग्रुप अजून अजून मोठ्या लेवल म्हणजे स्तरावर गेला असता, या बैला मुलं त्या बैला मुलं आज आणि आज आमचा हितेन एक आदातवास बैल आहे, आम्ही आमच्या झोपड्या ग्रुपची खरेदी केली आम्ही, पण आज त्या बैलाने गेल्या वर्षी नकऱ्या आणि हितेनी गाडी खूप जोरात पळायची खूप म्हणजे अनेक आमच्या जवळचेच हिंदकेसरी बैल आमच्या जवळ शेजारचे आजूबाजूची गावातली आहेत, आम्हाला शर्यत करायची नव्हती उसाटण्याच्या अड्ड्यात, पण हिंदकेसरी झालेला बैल आहे बोललो, आपल्या शेजारचा पण नको बोललो, पण तो समोरचा मालक बोलतो जाऊ दे आपण मजेने करू प्रेमाने करू, मग प्रेमापोटी शर्यत केली, पण त्या प्रेमामध्ये आमचा मन जिंकलं आमच्या बैलाने आदत वासरानं, हिंदकेसरीची गाडी आदत वासराने आत मारणं आजच्या म्हणजे मोठी गोष्ट आमच्यासाठी, अशा अनेक बैलाने म्हणजे मनात आमच्या बैल आहेत त्याच्यासारखी शेठ किती दुःख होतो तेव्हा एखादा बैलाला आपण पळताना बघतो आणि त्याच्यानंतर तो अचानकपणे मग थांबतो किंवा त्याला त्रास होतो त्याला इजा होते, आता असं नाही बैल ठीक आहे मी घेतलाय मग तो गोठ्यावरती बांधलाय गेलो तर गेलो, आता असं झालंय की एखादा आपल्या आपला मुलगा असेल किंवा आपली मुलगी असेल तिला किंवा त्याला जेव्हा जीव लावतो तेवढा आपण त्या प्राण्याला मुख्य प्राण्याला जीव लावतो त्याशिवाय आपण राहू, आता तुम्ही कितीही सांगा की नाही मी कामात आहे काय, तुम्ही एकदा तरी गोठ्यावरती याल मग तुम्ही रात्रीचे याल किंवा दुपारचे याल तुम्हाला येणं गरजेचं आहे, कारण का बैल बघितल्याशिवाय आपला बैलगाडा मार्ग लावू शकत नाही, किती दुःख होतो एक वेगाने पळणारा बैल आज थोडासा थांबतो किंवा त्याला दुखापत होते किंवा आज त्याची जी कारकिर्दी आहे तुम्ही जसं सांगितलं की आज तो मोठ्या लेवलला खेळत होता पण थोडासा दुखापत झालेला आहे, किती दुःख होतं तेव्हा या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर, तसं माहितीये का बैल लागायला खूप वेळ लागते आणि बैल नावरूपात यायला पण खूप वेळ लागतो, बैल मोठे आपण बैल घेतो आपण चांगले आमचे सर्व मुलं आहेत म्हणजे विनीत असू देत किंवा विनीत पाटील असू दे अक्षय पाटील असू देत ऋषभ तुबे असू देत विनय असू देत म्हणजे आमची मुलं जे आहेत रोमन वगैरे संजय पाटील आता तो नाही सध्या इथं उपस्थित नाही, सूरज पाटील असू देत मिलिंद पाटील आहे निखिल पाटील असे रितेश आहे आमचा शिवदास दादा आहे वाघेलीचा अशी अनेक आमची म्हणजे आम्ही आहे सर्वजण की आम्ही कधी कधी मी तर जास्त नसतो बैलांजवळ खरं सांगायचं बोलला तर आता मी आता या दोन दिवस आहे ना दीड महिन्याने आलोय हा पण असं कधीच नाही का आम्ही आलोय ना बाबा समाज कोण बोलला की बैलाचं काम नाही, सर्व पोरं आमची काम करतात कारण का आमचा आधारस्तंभ मजबूत आहे त्याच्यामुळे लीडर आमचा मजबूत आहे त्याच्यामुळे आम्हाला गरज म्हणजे आम्ही थोडा काही गोष्टी होत्या आमची गोष्टी असतात की आम्हाला यायला वेळ नाही भेटली पण आमची ऍडजस्ट करतात सर्व पोरं एकमेक सांभाळून काम करत असतात, आज सहा बैल आपण आपली सात बैल खायला काय आपण जे दाल वगैरे भड्डा वगैरे जे घालतो ते घालू शकतो ती ताकद पण जो हिरवा वगैरे आणायचा आणि बैलांची पाणी त्या जिम्मेदारीची गोष्ट आहे ती जिम्मेदारीची गोष्ट आमची म्हणजे आमची ग्रुपची पोरं ती खूप छान बजावतात, थँक्यू सो मच, तर तुम्ही खूप चांगला उल्लेख केला आपण बघतोय मग ते बैलगाडी या शर्तीविषयी म्हणा किंवा संघटनेविषयी म्हणा तालुक्याची जी कमिटी आहे त्याच्याविषयी म्हणा, पण तुम्ही झोपडा ग्रुपचा उल्लेख केला जे काय तुमचे सदस्य आहेत त्यांनी खूप चांगली त्यांची मेहनत आहे आणि खूप चांगलं देखील ते काम करतायत, कारण का तुम्ही देखील मग सांगितलं की मी जास्त इकडे येत नसतो तर देखील ते ग्रुपचे पोरं खूप चांगलं काम करतात, कशी कशी त्यांच्याकडे जिम्मेदारी असते कोणाकडे काय काय जिम्मेदारी दिलेली आहे मैदानामध्ये जायचं म्हणा किंवा बैल धुण्यापासून मग त्यांना सजवण्यापासून थोडक्यात कसा उल्लेख कराल, असं आहे सकाळी आपण पहिले उठल्यावर पहिले बैलांजवळ येतोच त्याच्यानंतर सकाळी आमचे संजय पाटील आहे रोमन आहे प्रमोद गायकव वाघमारे आहे त्याच्यानंतर मुन्ना आहे विनीत पाटील आहे मुन्ना आमचा आहे कुणाल नाईक म्हणून तो एक आहे, असे पोरं आमचे सकाळी येतात श्रीकांत साहेब आहेत आमचे सकाळी येतात बैलांना बाहेर घेतात बैलांना हिरवा वगैरे चारा वगैरे टाकतात आणि त्याच्यानंतर कधी आपण बैलगाड्या शर्यतीला निघलो तर पहिले रितेश असो वाघेलीचा आमचा त्याच्यानंतर विनीत असोत अक्षय असू दे की मुन्ना म्हणती पहिलं धावणार बैलांना रंगरंगोटी करणार आणि सर्व नियोजन म्हणजे आम्ही यायच्या आधी ते बैलांचा पहिले सर्व ऋषभ टुबे असू देत विनय गावन असू दे अक्षय पाटील हे सर्व आम्ही मग संदीप त्यांना सांगतो की बाबा आपल्याला आज शर्यतीला जायचं आहे म्हणजे एक मेसेज सध्या याचा पडला का ती त्यांना सांगायला लागत नाही मग ते येतात सर्व बैलांची तयारी करून ठेवलेली असते ते पूर्ण म्हणजे सगळी जिम्मेदारी त्यांच्याकडे दिलेली आहे सगळे व्यवस्थित असते
मुलं आहेत ऋषभ पाटील, सौरभ पाटील आणि नियोजन म्हणजे पहिल्यांचं नियोजन वगैरे करत असला का रोशन रमेश पाटील आहेत, तसेच अमोल पाटील आहे आमचे, म्हणजे यश पाटील आहे, क्रिश पाटील आहेत, अशी पोरं आमची भरपूर, म्हणजे पोरं आम्हाला साथ देतात, म्हणजे आमचं आणि आम्ही जे काही काम सांगू देत का बाबा आवर्जून आवडीने करतात की बाबा असा का नाही का आम्ही काम सांगितलं कारण सांगित नाही. हा, त्याच्यामुळे आमचा ही ग्रुप आणि संघटना टिकून आहे. कारण का कोणा असं एक आपण जो शब्द त्याचा आमच्या शब्दाला मान देतात ती मुलं आणि जे संदीप दादांनी काही काम सांगू दे कोणी पण त्याला नाही बोलत नाही, त्याच्यामुळे आमचा ग्रुप मधली मुलं चांगले आहेत. मी सांगतो आमच्यासाठी तरी म्हणजे खूप चांगले आहेत, म्हणजे एकमेक संबोधन समजून घेतात खूप, ते देखील चांगलं आहे. मैदानामध्ये बघतो आपण गेल्याच्या नंतर तुम्ही सांगितलं की मग ते सजवण्यापासून त्याच्यानंतर टेम्पो मध्ये नेण्या सगळ्या गोष्टी, मग मैदानात गेल्याच्या नंतर नियोजन असतो, सुट्टी मेकर असेल, ड्रायव्हर असेल, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सुट्टी मेकर आपल्या घरचे आहेत की काही तुमच्या असे ठराविक आहेत की तेच असतात खरं सोडण्यासाठी? घरचे आमचे सुट्टी मेकर असतात. सुट्टी मेकर म्हणजे रोमन केनी, संजय पाटील, रोशन पाटील, विनीत पाटील, अक्षय पाटील, आणि ते मेन म्हणजे पहिले खालती घेऊन जाणार होतं, मुन्ना असेल असे, म्हणजे ते आणि रितेश पाटील बैल घेऊन जातात आमची जंगली खालती, म्हणजे सुट्टी मेकर आमचे स्वतःचेच आहेत. त्याच्यानंतर आपण ऋषभ टुबे आहे, त्याच्यानंतर ड्रायव्हर आपण बघितला तर विनायक ड्रायव्हर भालचा, तो एक आमच्या पहिल्यांदा गाड्या आमच्या म्हणजे तो आणतो. त्याच्यानंतर भूमचा आपण बंटी ड्रायव्हर आहे, बंटी ड्रायव्हर म्हणून तो एक आमच्या गाड्या आणतो. म्हणजे अनेक ड्रायव्हर आपले आहेतच, ते काय लोकांचे नाहीत आपलेच आहेत ड्रायव्हर, पण खूप चांगलं. मग आता बघतो आपण मैदाना देखील सुरू झालेले आहेत, मग तुमच्या ग्रुपचा झोपडा ग्रुपचा म्हणा किंवा तुमचा म्हणा असा कुठला आवडता मैदान आहे की त्या मैदानाला तुम्ही आवर्जून असतात, तो मैदान तुम्हाला मिस नसतो करायचा, जरी तुम्हाला काम असेल तुम्ही तो सकाळी किंवा एक दिवस अगोदर ते कम्प्लीट करता आणि त्या मैदानाला आवर्जून जाता, असे कुठले मैदान आहे बिंजोरचे? कसं बिंजोरचं मैदान मिस करायचं म्हणजे आमचं आपला आपण बघितला तर उसाटण्याचा पण अड्डा आहे, छान नियोजन असतं त्यांचा पण. त्याच्यानंतर चिंचवलीचा अड्डा आहे पनवेलमधील, मऊचा अड्डा आहे आणि आपण शिस्तबद्ध अड्डा म्हणजे वहुला आपल्याला माहित आहे, शिस्तबद्ध अड्डा म्हणजे उठला तर वहुला, असे अड्डे आहेत की ते आम्हाला मिस करायला आवडत नाही. म्हणजे तिथं शर्यती असताना कामाला आम्ही जातो तिथे या दोन चार अड्ड्यानं. आणि खूप चांगला तुम्ही उल्लेख केला, सगळ्या ग्रुपचं खूप चांगला योगदान असतो, मग त्यासाठी खंबीर साथ देखील असणं गरजेचं. आपण जिंकल्याच्या नंतर सांगतो खंबीर साथ आम्हाला यांच्या आहे, तर तुमच्यामधून असे कोण आहेत की ती खंबीर साथ तुम्हाला त्यांच्या आहे आणि त्यांच्या नियोजनामध्ये सगळं परफेक्ट असतं, काय सांगाल थोडक्यात? खंबीर साथ आपण बघितलं ना तर आम्हाला संदीप दादा केनी, आमचे प्रवीण केनी पप्प्या, त्याच्यानंतर आमचे साहेब आहेत रोशन केनी आहेत, सुमित पाटील आहे, निखिल बंडू पाटील आहे, नंतर आकाश जनार्दन पाटील आहे, मिलिन प्रभाकर पाटील, सूरज आहे, सुमित आहे आणि आमचं ग्रामस्थ मंडळ वाघिलीवाडा, म्हणजे आमच्या गावाचे सर्व आमच्या गावांचा सपोर्ट आम्हाला फुल असतो. आणि आमचा चिंचपाडा ग्रामस्थ मंडळ चिंचपाडा, हे दोन गावातील आमचे चिंचपाडा आणि वाघिलीवाडा हे दोन गावांची म्हणजे मुलं आहेत, ते आमच्या सोबतच असतात कधी पण असं आहे. यांची खूप आम्हाला खंबीर साथ असते, म्हणजे कोणाची जरी साथ असल्याशिवाय गरजेचं आहे आपल्याला या खेळामध्ये. आणि या खेळ हा एकट्याचा नाही, हा खेळ सर्वांचा आहे. हा खेळ बैलगाडी शर्यतीमध्ये कसं माहित आहे का, एक माणूस बैल धरू शकत नाही, एक महिन माणूस बैल सोडू शकत नाही, एक माणूस बैल हाकलू शकलत नाही, एक माणूस बैल धरू शकत नाही. या गोष्टी सर्वांनी करायला लागतील आणि सर्वांच्या ही हाताची पाच बोटं जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत मूड तयार होत नाही आणि तोपर्यंत ही सर्व मुलं एकत्र येत नाही तोपर्यंत हा नांद होणार नाही, असं आहे. खूप चांगला उल्लेख केला. सीझनला तर सुरुवात झाली आहे, कसं काय झोपडा ग्रुपचं आणि पूर्ण तुमच्या टीमचं पुढची जी आता सीझन दस्तक देते चालू देखील झालेली आहे, कदाचित सीझनचा एखादा गुलाल झालाय? हा झाला ना, सीझनचा आम्ही रेसलाच गेलो होतो मऊच्या पाठीवर जमून एखादी, हा तर एक माझा मित्रच आहेत तर ते आता नाव काय घेत नाही मी, ते बोलते आपण करायचे म्हणजे ते विचारायला आले होते, त्यांचा पायरा होता ते समोरचे माणसं, तर चालेल करूया आपण. तर त्याच्यानंतर बैल निघला आमच्या मित्राचाच एक, तर बरं चला आपण मजेत करूया, बरं चला या करू मजेत. त्यावेळेला आमचं हितेन आदात आणि शिवा होता परेश भोईरचा,
तेव्हा आम्हाला पहिलाच गुलाल लगेच आम्हाला तिथे आड्यात मऊच्या आड्यात रेसाला गेलो तरच भेटला आम्हाला पहिला गुलाल. सुरुवात आता दमदार झालेली आहे, दणदणीत देखील झालेली आहे. खूप चला तुम्हाला पुढच्या देखील सीझनला आम्ही शुभेच्छा देतो. खूप चांगला तुम्ही काम करा. आता संघटने देखील जी तालुक्याची तुमच्यावरती जिम्मेदारी जबाबदारी आहे, उपाध्यक्ष म्हणून तुम्ही काम बघतायत, त्याच्यावर देखील तुम्हाला आमच्याकडनं भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि झोपडा ग्रुपचे जे काही आपले सगळे सदस्य आहेत त्यांनी असंच सगळ्यांनी काम करावं, प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी घ्यावी. आणि येणारी सीझन जशी तुमची मागची सीझन खूप चांगली भन्नाट चांगली गेली होती, या देखील सीझनमध्ये तुम्ही चांगला गुलाल घ्या आणि चांगला खेळ करा, शिस्तबद्ध करा, जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही, आपल्या आनंदामुळे एखाद्याचं मन दुखणार नाही, या सगळ्या गोष्टींची अजून बोलायचं तर करा करा बोला कट करू. कसं आज मी संघटनेचा उपाध्यक्ष आहे त्याला मी सांगतो मुलांना बघा आज आपल्याकडे मी नाही म्हणजे माझा ग्रुप अध्यक्ष उपाध्यक्ष झोपडा ग्रुप आपल्याकडे पद म्हणजे आपण सर्वजण आलो त्या बरोबर. मग आपण कसं वागायचं मी सांगतो सर्वांना की दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका. आणि मेन गोष्ट आपण संघटनेला जे सट्ट वगैरे लावतात त्याच्यामध्ये जास्त इंटरप्राईज तुम्ही करू नका. किंवा जास्त मी सांगतो की नाचन जर तुम्ही आनंद साजरा करा आपल्या गोट्यावर करा आणि केला तरी दुसऱ्या त्रास होणार नाही इतका तरी आनंद साजरा करू नका असं आमचं संदीप दादा मी सांगत असतो की जास्त हे करू नका. आणि संजय पाटील असो जनार्दन पाटील असो आम्ही सांगत असतो मुलांना की तुम्ही जास्त दुसऱ्याला त्रास होईल असं हे करू नका. थँक्यू सो मच वेळात वेळ तुम्ही आम्हाला दिला. खास करून संपर्क सुरू होता बऱ्याच दिवसापासून, आता आज तो योग आला. सगळ्यांचा मनापासून आभार. सगळे आमचे सोडणारे धरणारे सगळे जो झोपडा ग्रुपचे सगळे मंडळी आहेत छोटे मोठे सगळ्यांचा मनापासून आभार. तुम्ही वेळ दिला आणि पुन्हा एकदा आमचे जे काही बैलगाडा मालक आहेत छोटे मोठे मुंबईचे असेच कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले जाऊ. आज आम्ही वाघेरवाडी चिंचपाडामध्ये होतो. पुन्हा एकदा नवीन मालकासोबत नवीन बैलासोबत आम्ही भेटू. तद्वर धन्यवाद.